आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एम एच टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टूमधील केमिकल बॉन्डिंगच्या क्वेश्चन्सबद्दल ओके सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम यू विल स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर वन सो आवर फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट डायपोल मोमेंट इन एन एच थ्री अँड एन एफ थ्री कोटावाला स्टेटमेंट करेक्ट नाही आहे सो डायरेक्टली आपल्याला दिसून जाईल की लास्ट स्टेटमेंट जे आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय फ्लोरीन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन तर आपल्याला हे वेल नोन स्टेटमेंट आहे की फ्लुडिन जो आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही हायेस्ट असते फ्लुडिन इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह विच मीन्स पहि लास्टवाला स्टेटमेंट रॉंग झाला आणि बाकीचे स्टेटमेंट जरी कम्पेअर केले इवन इफ यू डोंट नो धिस बाकीचे स्टेटमेंट जर कम्पेअर केले तर आपण सांगू शकतो की डायपोलमेंट ऑफ एन एच थ्री जी आहे ती एन एच थ्रीपेक्षा जास्त असते ॲबसल्युटली करेक्ट करेक्ट कारण रीजन माहिती आहे आपल्याला इथे काय असतं एन एच थ्रीमध्ये जी बॉन्डमुळे बनणारी डायपोल मुवमेंट आहे आणि लोन पेअरमुळे बनणारी डायपोल मुवमेंट आहे ती बोत आर इन सेम डायरेक्शन पण तेच आपण कम्पेअर केलं एन एफ थ्रीमध्ये एन एफ थ्रीमध्ये तर इथे काय दिसतं आपल्याला बॉन्डमुळे बनणारी लो डायपोलमेंट आणि लोन पेअर बोय बद्दल डायपोल मुवमेंट अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे त्यामुळे हॅज मूवर डायपर मुवमेंट ओके जे की इथे पण दिलेलं आहे सो फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट थर्ड स्टेटमेंट करेक्ट आहे फोर्थ स्टेटमेंट रॉंग असणार आहे नेक्स्ट बघू आपण टू लोन पेअर्स अँड टू बॉन्ड पेअर्स आर इन कोणामुळे लोन पेअर्स आणि बॉन्ड पेअर्स प्रेझेंट आहेत बघा ह्याचा शॉर्टकट तुम्हाला सांगून ठेवतो तो लक्षात ठेवायचा काय करायचं असतं लोन पेअर बॉन्ड पेअर फाईन करण्यासाठी तर फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू फाईन बॅलेन्स इलेक्ट्रॉन जे बॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते फाईन करायचे प्रत्येक ग्रुपसाठी किती बॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ते नोन असतात सो दॅट यू शुड नो एकदा ते माहीत झाले की त्यानंतर त्यांना डिव्हाइड करायचे दोन पार्टमध्ये एक असणार आहे यूज्ड इलेक्ट्रॉन आणि एक असणार आहेत अनयुज्ड इलेक्ट्रॉन सो जे यूज्ड इलेक्ट्रॉन असतील ते झाले बॉन्डपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आणि अनयूज्ड इलेक्ट्रॉन असतील ते झाले लोन पेड इलेक्ट्रॉन्स एक्झाम्पल म्हणून इथे जर एच टू ओ घेतला आपण तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे दॅट ऑक्सिजन हॅज सिक्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स राईट ना आउट ऑफ धीस सिक्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपण हायड्रोजन बरोबर टू इलेक्ट्रॉन्स यूज केलेत आणि त्याचा रिझल्ट काय असणार आहे तर विल हाऊट टू बॉन्ड पेअर्स एक इलेक्ट्रॉनपासून एक बॉन्ड बनून जाणार आणि एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन असं असेल सेम वे दोन यूज केले तर राहिले किती चार इलेक्ट्रॉन आणि मग चार इलेक्ट्रॉन यूज नाही केलेत सो त्याच्या पेअर बनवल्या तर तिथून बनतात आपल्याकडे दोन लोन पेअर राईट सो ऑप्शन ए आपल्याकडे करेक्ट बनेल बाकीचे ऑप्शन बघत बसायची गरज पण नाही पडणार बट इवन इफ यू चेक यू विल गेट टू नो नायट्रोजन पाच इलेक्ट्रॉन आहेत पाचमधले तीन यूज केलेत म्हणजे तीन बॉन्ड पेअर झाल्या आणि दोन इलेक्ट्रॉन राहिलेत म्हणजे एक लोन पेअर झाली बी एफ थ्रीमध्ये बी एफ थ्रीमध्ये असतातच तीन इलेक्ट्रॉन तीनमधले तीननी यूज केलेत सो तीन बॉन्ड पेअर झाल्या आणि मग लोन पेअर ऑटोमॅटिकली किती बनणार आहेत झिरो कार्बनमध्ये चार इलेक्ट्रॉन असतात आता ऑक्सिजन डबल बॉन्ड बनवतो एक ऑक्सिजन काय करतो डबल बॉन्ड बनवतो दोन इलेक्ट्रॉन यूज करतो त्यामुळे ह्या चार इलेक्ट्रॉनमधूनच आपल्याकडे दोनच बॉन्ड पेअर बनणार आहेत ठीक आहे आणि मग लोन पेअर विल हॅव झिरो लोन पेअर सीओ टूचं हे स्ट्रक्चर असं असतं त्यामुळे कार्बनचे दोन इलेक्ट्रॉनपासून ही अख्खी धिस इज वन पेअर अँड धिस इज अनदर पेअर अशा दोन पेअर बनतात नेक्स्ट वन सी एच फोर मॉलिक्युलसाठी सी एच फोरचं जॉमेट्री असते टेट्रायड्रल दॅट यू शुड नो कॉज चार बॉन्ड पेअर आहेत चार बॉन्ड पेअर म्हणजे टेट्राहायड्रल जॉमेट्री आणि फॉर टेट्राहायड्रल जॉमेट्री बॉन्ड अँगल कम्स आउट टू मी वन झिरो नाईन पॉइंट ट्वेंटी एट ठीक आहे वन झिरो सेवन कधी येतो तर तीन बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर असेल हे चार बॉन्डपेयरसाठी वन झिरो फोर वेन वी हॅव टू बॉन्ड पेअर प्लस टू लोन पेअर

फ्रॉम दिस इज ट्वेल्थ का लेसन नंबर सो तिथे टेबल आपल्याला गिवन आहे वन थर्टी नाईन लिस्ट बॉन्ड अँगल जो आहे दॅट इज फॉर फ्लोरिन त्यानंतर वन सेवेंटी एट दॅट कम्स आउट टू बी फॉर सी एल वन नाईन्टी थ्री दॅट कम्स आउट टू बी फॉर बी आर अँड टू वन फोर दॅट कम्स आउट टू बी फॉर आयोडिन ठीक आहे सो मग इथे ऑप्शन कोणता करेक्ट बने ऑप्शन बनणार आहे वन थर्टी नाईन पिकोमीटर सिन्स फ्लोरिन विचारला होता नेक्स्ट वन विच अमंग द फॉलोइंग इज नॉट इंट्रॉड्युस बाय व्ही बी वी बी टी थेरी जी आहे वॅलन्स बॉन्ड थेरी त्याच्यामधून आपल्याला काय इंट्रोड्यूस नाही केलंय तर त्याच्यामधून आपल्याला हा वाला जो स्टेटमेंट आहे नंबर ऑफ लोन पेअर्स अँड बॉन्डेड पेयर्स डिसाईड द शेप तर बॉन्ड पेअर लोन पेअर जे काही शेप डिसाईड करतात हे आपण बघितलं होतं वॅलन्सियल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन म्हणजे वी एस सी पी आरमध्ये सो धिस इज पार्ट ऑफ वी एस सी पी आर अँड नॉट पार्ट ऑफ वी बी थेरी बट तेच बाकीचे स्टेटमेंट बघितले लोकलाइजेशन ऑफ इलेक्ट्रॉन व्हीबी थेरीचा पार्ट आहे पार्शियल आयनिक कॅरेक्टर व्हीबी थेरी आहे आणि शिल्डिंग इफेक्ट दॅट इज ऑल्सो फ्रॉम वॅलन्स बॉन्ड थेरी बट जे शेप आहे हा शेपवाला पार्ट वॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये नव्हता वॅलन्स बॉन्ड शेप बद्दल काहीच कमेंट केलेली नाहीये ओके नेक्स्ट वन विचार मग द फॉलोइंग इज नॉट ऑड इलेक्ट्रॉन नॉट ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आता इथे तुम्हाला इलेक्ट्रॉन्स माहित पाहिजेत वॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात तर सी एल जो आहे सी एल कम्स इन ग्रुप नंबर सेवन्टीन अँड ग्रुप सेव्हन्टीनसाठी वी हॅव सेव्हन बॅलन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजन दॅट कम्स इन ग्रुप नंबर सिक्स्टीन फॉर सिक्सटीन वी हॅव्ह सिक्स बॅलन्स इलेक्ट्रॉन नायट्रोजन क्रम कम्स इन ग्रुप नंबर फिफ्टीन इट इथेच फाईव्ह बॅलन्स इलेक्ट्रॉन अँड कार्बन कार्बन कम्स इन ग्रुप नंबर फोर्टीन तो ग्रुप नंबर फोर्टीनमध्ये येतो आणि तिथे असतात फोर बॅलन्स इलेक्ट्रॉन आता फक्त ॲडिशन करायचे आन्सर मिळून जाईल सी एल ओ टू म्हणजे बघा सेवन प्लस सिक्स प्लस सिक्स ऑर इलेक्ट्रॉन झाले एनो टू म्हणजे काय फाईव्ह प्लस सिक्स प्लस सिक्स ऑर झाले स्टीओ दॅट इज फोर प्लस सिक्स अँड एनो दॅट इज फाईव्ह प्लस सिक्स स्वतः कम्पेअर केलं तर कोणतावाला ऑड नाही आहे म्हणजे इवन आहे तर हा वाला झाला ऑप्शन सी नेक्स्ट बघा व्हॉट इज बॉर्न ऑर्डर फॉर ओ टू मॉलिक्युल अगेन अनदर एक शॉर्टकट आहे ट्रिक आहे ट्रिक लक्षात ठेवायची आपल्याला फोर्टीन इलेक्ट्रॉन्स जर असतील फोर्टीन इलेक्ट्रॉनसाठी बॉन्ड ऑर्डर जी आहे ती असते थ्री बॉन्ड्स फोर्टीन इलेक्ट्रॉन्स असतील तर थ्री बॉन्ड्स आता फोर्टीनमध्ये वॉट एवर यू डू इफ यू डू प्लस वन और मायनस वन प्लस वन करा मायनस वन करा तर बॉन्ड जो आहे ना तो बॉन्ड मायनस झिरो पॉईंट फाय करायचा म्हणजे तुम्ही एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज करा किंवा एक इलेक्ट्रॉन डिक्रीज करा फॉर एक्झाम्पल इफ यू डू थर्टीन एक इलेक्ट्रॉन कमी केला फिफ्टीन एक इलेक्ट्रॉन वाढवला तर बॉन्ड जे आहेत ना ते झिरो पॉईंट फाईव्हने कमी करायचे म्हणजे बॉन्ड ऑर्डर येणार आहे इथे पण टू पॉईंट फाईव्ह आणि इथे पण टू पॉईंट फाईव्ह इफ यू हॅव सिक्स्टीन इलेक्ट्रॉन ऑर ट्वेल्व इलेक्ट्रॉन अजून कमी करा तर टू इथे पण येणार आहे टू सेवन्टीन असेल वन पॉईंट फाईव्ह एटीन असेल वन नाईन्टीन असेल झिरो पॉईंट फाईव्ह ट्वेंटी असेल तर झिरो तसंच वर गे गेलो आपण इलेवनसाठी वन पॉईंट फाईव्ह टेन असेल तर वन नाईन असेल झिरो पॉईंट फाईव्ह एट असेल तर झिरो ठीक आहे आता एट पासून परत वर चाललं आहे ना सेवन चाललाय तर झिरोचं आता झिरो पॉईंट फाईव्ह मायनस नाही करायचं सेवनचं सिक्स झालं तर वन करायची सिक्सचं फाईव्ह झालं आता बघा इथून त्याच्यापेक्षा जास्त नाही जायचं कारण इथे एस असतं इथे ऑर्बाइटल एस ऑरबायटल असतं त्यामुळे एस ऑर्बाइटलमुळे मॅक्झिमम बॉन्ड हा एकच असतो ठीक आहे सो बघ फाईव्ह केला तर अगेन झिरो पॉईंट फाईव्ह फोर इलेक्ट्रॉनसाठी झिरो दिस इज युअर शॉर्टकट टू फाईंड नंबर ऑफ बॉन्ड्स ओटू जो आहे तर ओ टूमध्ये वी हॅव टोटल एट इलेक्ट्रॉन्स त्यामुळे एट प्लस एट असे किती झाले सिक्स्टीन इलेक्ट्रॉन्स झाले मग सिक्स्टीन इलेक्ट्रॉन्ससाठी दोन ही बॉन्ड ऑर्डर झाली सिक्स्टीन इलेक्ट्रॉन्स असतील तर टू इज अ बॉन्ड ऑर्डर सो ऑप्शन डी इज करेक्ट यू शूड रिमेंबर धिस पार्ट धिस इज इम्पॉर्टंट नेक्स्ट विच ऑफ द फॉलोईंग मॉलिक्युल हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ डायपोन मुवमेंट डायपोन मुवमेंट जास्त कोणाची असते तर जिथे इलेक्ट्रो डिफरन्स जास्त असतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जिथे मॅक्झिमम दिसेल तिथे आपल्याला बॉन्ड ऑर्डर जास्त दिसणार आहे सो मॅक्झिमम ऑर्डरच्या डम्सने जर बघितलं तर फ्लोरिन देन वी हॅव ऑक्सिजन नायट्रोजन धीझ आर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह त्याच्या खाली मग बाकीचे येतात सी एल देन वी हॅव बी आर देन सल्फर फॉस्फरस कमी वाले असतात फ्लोरीन ऑक्सिजन नायट्रोजन हे हायएस्ट वाले असतात सो so, इथे तर पहिला हा वाला ऑप्शन किंवा हा वाला ऑप्शन कटडाऊन होऊन जातो आता राहिले जे दोन ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये इथे बघू शकता हा इथर आहे तर इथर इज व्हेरी लेस पोलर दॅट वी नो इथर काय असतो खूप कमी पोलार असतो बिकॉज ऑफ दॅट कार्बन ऑक्सिजन कार्बन बॉन्ड्स अँड हे बल्की ग्रुप्स आहेत बल्की ग्रुप्स असल्यामुळे इथली जी डायपोल मुवमेंट आहे ही डायपोल मुवमेंट काय होते तर कमी होऊन जाते आणि हा तर झायनॉड आहे सायनॉइड इज हायली पो पोलर सो इथे करेक्ट ऑप्शन काय बनणार आहे सी एच टी सी एन सायनाईड इज मोर पोलार दॅन इथर नेक्स्ट एच ओ एच बॉन्ड अँगल इन एच टू ओ मॉलिक्युल सो फॉर एच टू ओ मॉलिक्यूल एच टू ओ मॉलिक्युलसाठी वी हॅव्ह टू बॉन्ड पेअर्स प्लस टू लोन पेअर्स हे कसं आलं ह्याचं मी एक्सप्लेनेशन व्हॉट्सअप क्वेश्चनमध्ये दिलं होतं त्यामुळे इथे मी तो टाइम वेस्ट नाही करत तुमचा सो वी हॅव टू बॉन्ड पेअर्स प्लस टू लोन पेअर्स अँड फॉर धिस बॉन्ड अँगल कम्स आउट टू बी वन झिरो फोर वन झिरो नाईन कधी असणार आहे तर अगेन फोर बॉन्ड पेअर थ्री कधी असणार आहे तीन बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर आणि वन ट्वेंटी वेन वी हॅव थ्री बॉन्ड पेअर प्लस झिरो लोन पेअर नेक्स्ट बघा विचारबंद फॉलोईंग इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट इलेक्ट्रॉन डेफिशियंट कोण असतं तर ज्याच्याकडे टोटल इलेक्ट्रॉन काउंट जो आहे ना ते बॉन्ड पेअर ऍड केल्यानंतर बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर ऍड केल्यानंतर जो काउंट आहे तो जर आठ पेक्षा कमी असेल आठ असेल तर इलेक्ट्रॉन प्रिसाईज झाला आठ पेक्षा जर तो कमी असेल तर तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला ठीक आहे आणि आठ पेक्षा तो जर जास्त असेल तर इलेक्ट्रॉन रिच झाला सो so, इफ यू कम्पेअर इथे बघा इथे चार बॉन्ड बनतात चार बॉन्ड म्हणजे काय झाले एक बॉन्ड दोन इलेक्ट्रॉन सो so, चार बॉन्ड म्हणजे एट इलेक्ट्रॉन्स एस आय एफ फोरमध्ये पण अगेन सेंट्रल आयटम हॅज फोर बॉन्ड फोर बॉन्ड म्हणून एट इलेक्ट्रॉन पी सी एल फायवमध्ये पाच बॉन्ड आहेत पाच बॉन्ड म्हणजे ते काय झाले दहा इलेक्ट्रॉन राईट right? आणि बी बी सी एल थ्री बघितलं तर बोरॉन बोरॉन तीनच बॉन्ड बनवतोय म्हणजे ते झाले सहा इलेक्ट्रॉन प्लस एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स नाही आहेत लोन पेअर नाही आहे त्याच्याकडे ठीक आहे सो मग कोणता आलो ऑप्शन करेक्ट बनणार तर ऑप्शन डी नेक्स्ट द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल बॉन्ड अँगलचं रिलेशन लक्षात ठेवायचं बॉन्ड अँगलचं रिलेशन काय असतं तर जशा लोन पेअर वाढत जातात लोन पेअर वाढत गेल्या की बॉन्ड अँगल जो आहे तो बॉन्ड अँगल हा कमी करायचा आहे ठीक थी? आहे ते जरा नीट लिहिलं लोन पेअर जर वाढल्या तर बॉन्ड अँगल जो असेल तो बॉन्ड अँगल कमी करायचा आहे नाऊ इफ यू कम्पेअर सी एच फोर तर सी एच फोर हॅज ओनली फोर बॉन्डपेयर्स एन एच थ्री इट हॅज थ्री पेअर प्लस वन लोन पेअर अँड एच टू इट हॅज टू पेअर प्लस टू लोन पेअर ठीक आहे सो बघ लोन पेअर जास्त एच टूमध्ये सो बॉन्ड अँगल so लिस्ट असला पाहिजे मग एन एच थ्री मग सी एच फोर आणि असावा ऑप्शन दिसतोय आपल्याला ऑप्शन डीमध्ये रिझन होपफुली लक्षात आलं असेल की लोन पेअर वाढल्या जेवढ्या जास्त लोन पेअर बॉन्ड अँगल तेवढा काय असणार आहे कमी असणार आहे नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड इज ऑक्टाहायड्रल ऑक्टाहायड्रलसाठी कंडिशन काय असणार आहे ऑक्टाहायड्रल म्हणजे काय तर आपल्याकडे सहा बॉन्ड पेअर बनल्या पाहिजेत सहा बॉन्ड पेअर बनल्या तर ऑक्टाहायड्रल अगेन व्हीएसीपीआर का कन्सेप्ट मी मगाशी पण म्हटलं होतं की व्हीएसी पी आरचं जे टेबल आहे दॅट टेबल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो ऑक्टाहायड्रल सिक्स बॉन्ड पेअर आणि तसावाला एकच ऑप्शन आहे आपल्याकडे विच इज एस एफ सिक्स ओके जर दोन चार बॉन्ड असतील चार बॉन्डसाठी वी हॅव टेट्रा हिड्रल जॉमेट्री टू बॅम्बर फोर पेअर असतील तर जॉमेट्री काय असणार आहे टेट्रा हेड्रल नेक्स्ट आयडेंटिफाय द मॉलिक्युल हॅव शेप बेंडशेप शेप कधी बनतो शेप कधी बनणार आहे तर जेव्हा आपल्याकडे पेअर दोन असतील दोन पेअर असतील प्लस वी विल हैव आइदर वन और टू लोन पेअर दोन्ही साठी दोन बॉन्ड पेअर आहे आणि एक किंवा दोन लोन पेअर प्रेझेंट आहे सो so, कंपेअर जर केलं तर वी कॅन सी फॉर सीओ टू मॉलिक्युल सीओ मध्ये चार बॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात कडे आणि चारीच्या चारही बॅलन्स इलेक्ट्रॉन युज करून टोटल दोन बॉन्ड पेअर बनतात ठीक आहे दोन पेअर का बनतात कारण ऑक्सिजन डबल बॉन्ड बनवतो सल्फर जर बघितला तर कडे सहा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात त्यातले चार इलेक्ट्रॉन यूज करून वी आर फॉर्मिंग टू बॉन्ड पेअर्स कारण अगेन ऑक्सिजन आहे डबल बॉन्ड आणि आता राहिलेले दोन इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय करणार आहेत दे आर गोइंग टू फॉर्म वन लोन पेअर राहिलेले दोन इलेक्ट्रॉन काय करतील एक लोन पेअर बनवतील त्यामुळे हा वाला ऑप्शन आपल्याकडे मॅच होऊन जाईल बाकीचे जर कम्पेअर केले हे जे दोन बॉन्ड पेअर होते दॅट वॉज अ लिनियर दोन बॉन्ड पेअर म्हणजे काय असणार आहे लिनियर शेप बी बी आर टू बघितला दोन इलेक्ट्रॉन्स आहेत दोन बॅलन्स इलेक्ट्रॉन दोन्ही यूज केलेत सो दोन बॉन्ड पेअर झाल्या करेक्ट कारण इथे सिंगल बॉन्ड हे पण लक्षात घ्या तुम्ही सर इथे चार इलेक्ट्रॉन दोन बॉन्ड पेअर इथे दोन इलेक्ट्रॉन दोन बॉन्ड पेअर का तर ऑक्सिजन जो आहे तो दोन बॉन्ड बनवतो ना आणि बी आर जो आहे तो एकच बॉन्ड बनवतो त्यामुळे इथे एका इलेक्ट्रॉनची एक पेअर होऊन जाईल इथे दोन इलेक्ट्रॉनची एक पेअर होऊन जाईल राईट आणि बी एफ थ्रीमध्ये अगेन तीन बॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत क्लोरीन आहे सो तीन बॉन्ड पेयर यावेळी इथलावाला शेप लिनियर असणार आहे आणि इथे शेप असणार आहे ट्रायगोनर प्लेनर नेक्स्ट विच अबंग द फॉलोइंग हॅज ग्रेटर दॅन वन बॉन ऑर्डर ग्रेटर दॅन वन एप टू मगाशी जो शॉर्टकट सांगितलं होता सेम अप्लाय करायचं आहे एटीन इलेक्ट्रॉन्स बनत आहेत फॉर्टीन इलेक्ट्रॉन्स एलाय जर बघितलं लिथियम तीन इलेक्ट्रॉन्स असतात बॅलन्समध्ये म्हणजे सहा इलेक्ट्रॉन एच टू एक इलेक्ट्रॉन असतो म्हणजे दोन म्हणजे डबल होते ना दोन दोन ऍटम्स प्रेझेंट आहेत सो so, जेवढे बॅलन्स इलेक्ट्रॉन त्याची डबल केली मी नाव फोर्टीन इलेक्ट्रॉनसाठीच सांगितलं होतं मी तीन बॉन्ड आहेत राईट एटीन म्हटलं की एक बॉन्ड बनणार आहे सिक्स म्हटलं की अगेन एक बॉन्ड बनणार आहे आणि दोन साठी एक बॉन्ड बनणार आहे ह्याचा शॉर्टकट मी वरती दिला आहे शॉर्टकट मी वरती लिहिलेला आहे प्लस वन शॉर्ट व्हिडिओ केमिकल बॉन्डिंगचा रेफर केला तर तिथेसुद्धा तुम्हाला तो शॉर्टकट मिळून जाईल ओके सो इथे आन्सर जे आहे दॅट आन्सर विल कम आउट टू बी इन टू नेक्स्ट बगू द मॉलिक्यूल इन विच सेंट्रल आइटम डज नॉट शो एसपी थ्री हाइब्रिडाइजेशन एसपी थ्री ऐसी कंडीशन का एसपी थ्री लंबी एक तो फोर बॉन्ड बॉन्डपेर और थ्री बॉन्ड बॉन्डपेयर प्लस वन लोन पेर और टू बॉन्ड बॉन्डपेर प्लस टू लोन लोनपेर हा कंडीशन लिविधा एसपी थ्री हाइब्रिडाइजेशन ठीक है तो चला कम्पेर करू एन एच सी जो है एन एच थ्री थ्री बॉन्ड पेअर प्लस वन लोन पेअर कसं फाईन करायचं तर नायट्रोजन पाच इलेक्ट्रॉन्स आहेत मधले तीन यूज केले म्हणून तीन बॉन्ड पेअर झाल्या आणि राहिले दोन इलेक्ट्रॉन मग दोन इलेक्ट्रॉनची एक एक लोन पेअर झाली कार्बन असतातच चार इलेक्ट्रॉन चारीच्या चारी चार यूज केले आहेत सो चार बॉन्ड पेअर झाल्या सो इथे फोर बॉन्ड पेअर येईल एच टूओमध्ये दोन बॉन्ड पेअर दोन लोन पेअर कसं काय तर सहा इलेक्ट्रॉन्स आहेत मधले दोन यूज केले म्हणून दोन बॉन्ड पेअर झाले हायड्रोजन आहे की नाही तो हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन यूज करणार आहे एक हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन दोन हायड्रोजन दोन इलेक्ट्रॉन आणि रिमेनिंग फोर इलेक्ट्रॉन्स जे असतील तर फोर इलेक्ट्रॉन्स विल फॉर्म टू लोन पेअर बी एफ थ्री जर बघितला तर बी एफ थ्रीमध्ये असतातच तीन इलेक्ट्रॉन आणि तीन इलेक्ट्रॉन यूज केलेत सो बनले तीन पेअर प्लस झिरो लोन पेअर यू कॅन सी हियर एस पी थ्रीची कंडिशन जी मॅच कुठे होत नाहीये तर ओनली इन लास्ट केस त्यामुळे बी एफ थ्री विल बी द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट वन सी एच ट्री बी आर ची बॉन्डलेंथ हा मग सारखा जो क्वेश्चन आहे ना तसाच आहे अगेन दिस इज फ्रॉम हॅलोजन डेडिवेटिव्ह ओके सो मगाशी पण सांगितलं होतं फ्लोरिन लिस्ट वन थर्टी नाईन वन सेवन्टी एट सी एल फ्लोरीन क्लोरिन देड आयोडिन साठी असणार आहे टू वन फोर सो इथे बी आर विचारलंय त्यामुळे ऑप्शन ए विल बी द करेक्ट ऑप्शन विषय बता फॉलोइंग मॉलिकुल इज नॉट लिनि नॉट लिनिअर लिनिअर सा कंडिशन कािनिअर सा कंडीशन है टू बॉन्ड बॉन्डपेस दिस इज अ कंडीशन फॉर लिनियर और इवन वन बॉन्ड बॉन्डपेयर प्लस वन लोन पेयर हिंदा ही वाली कंडीशन जी है ती टेक्सबुक मे मेन्शन नहीं है so, सो एक टू बॉन्ड बॉन्डपेयर और वन बॉन्ड बॉन्डपेड एंड वन लोन पेयर और इवन वन बॉन्ड बॉन्डपेयर एज वेल यस दैट इज ऑल्सो करेक्ट वन बॉन्ड बॉन्डपेयर आता कंपेयर करू अपन एच बी आर एच बी आर इज ओनली वन बॉन्ड वन बॉन्ड पेअर आहे सीओ टू दोन बॉन्ड पेअर आहेत बी बी आर टू दोन बॉन्ड पेअर आहेत तो इथे सगळीकडे लिनियर येणार आहे एच टू एस जर बघितलं सल्फर सल्फरचे सहा इलेक्ट्रॉन्स आहेत सहा पैकी दोन इलेक्ट्रॉन यूज केलेत आणि दोन बॉन्ड पेअर बनवलेत आता राहिलेले चार इलेक्ट्रॉन जे आहेत रिमेनिंग फोर इलेक्ट्रॉन त्याच्यापासून बनणार आहेत दोन लोन पेअर त्यामुळे ह्याचा जो शेप आहे तो इथून बनणार आहे बेंड बेंड शेप सो लिनियर नाही आहे सो ऑप्शन करेक्ट झाला ए बॉन्ड ऑर्डर फॉर ओ टू मॉलिक्यूल मगाशीच केलं आहे डायरेक्टली ओ टू शॉर्टकट आपण बघितलं आहे फॉर्टीन इलेक्ट्रॉन असतील तर तीन बॉन्ड आणि इथून इलेक्ट्रॉन प्लस वन ऑर मायनस वन केला तर बॉन्ड जो आहे बॉन्ड ऑर्डर जी आहे ती मायनस झिरो पॉईंट फाईव्ह करायची नेक्स्ट बॉन्ड ऑर्डर फॉर मॉलिक्यूल सीओ मॉलिक्युल्स सीओ मॉलिक्युलसाठी मॉलिक्यूल साठी काय बॉन्ड ऑर्डर बनणार आहे तर कार्बनमध्ये किती आहे कार्बनमध्ये आहेत कार्बन कार्बनकडे आहेत आपल्याकडे सहा इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे आहेत आठ इलेक्ट्रॉन टोटल केले फोर्टीन फोर्टीन इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय तीन बॉन्ड ऑर्डर फोर्टीन साठी बॉन्ड ऑर्डर काय बदली थ्री आयडेंटिफाय द मॉलिक्यूल विच अंडरगोज एस पी थ्री हायब्रिरायझेशन कोणामध्ये जात आहे मग लिहिलंय आपण फोर बॉन्ड पेअर एक थर्ड सेकंड कंडिशन तीन पेअर प्लस वन लोन पेअर अँड थर्ड कंडिशन टू बॉन्ड पेअर प्लस टू लोन पेअर एनी ऑफ धीस कंडिशन जर मॅच होते तर तिथे काय झालं एस पी थ्री हायब्रिडायजेशन ऍप्लिकेबल झालं आणि ही कंडिशन इथे मॅच होईल एच टू ओसाठी टू बॉन्डपेअर प्लस टू लोन पेअर वरती आपण ऑलरेडी फाईन केले बी सी एल टू मध्ये काय असणार आहेत तर वी विल हॅव ओनली टू बॉन्डपेअर का कारण त्याच्याकडे दोनच इलेक्ट्रॉन्स आहेत बी एफ थ्रीकडे तीनच इलेक्ट्रॉन्स आहेत सो इट विल हॅव थ्री पेअर आणि सी टू एच फोर जर बघितलं तर तीनच पेअर बनतील तुम्ही सर कार्बनकडे चार इलेक्ट्रॉन असतात मग तीन बॉन्ड पेअर का बनल्या तो C2H4 आसा C2H4 है। carbon. Carbon carbon, तर सी टू एच फोर बघाय असा असतो ना हा सी टू एच फोर आहे डबल बॉन्डेड कार्बन कार्बनसाठी ऑलवेज रिमेंबर कार्बन चार सिंगल बॉन्ड जर बनले तर एस पी थ्री जर एक डबल बॉन्ड आला त्याच्याकडे आणि दोन सिंगल बॉन्ड असतील तर तो एस पी टू असतो आणि एक ट्रिपल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड ऑर दोन डबल बॉन्ड आले तर तो एस पी असतो ठीक आहे सो त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन बनणार आहे आपल्याकडे ऑप्शन बी ऑल राईट तर हे होते आपले ट्वेंटी ट्वेंटी टू एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी चे केमिकल बॉन्डिंगचे क्वेश्चन्स ओके सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ सी यू ऑल इन नेक्स्ट व्हिडिओ ऑफ पी वाय